आमच्यासाठी हे आमचं एक कुटुंब आहे आणि हा एक उत्सव आहे. म्हणजे दिवाळी जसं सेलिब्रेशन होतं तसं आमचं नाट्य महोत्सवामध्ये सेलिब्रेशन चाललेलं असतं. खरं तर एखाद्या माहेरवाशिणीला दिवाळीला घरी आल्यानंतर माहेरचा आहेर कसा दिला जातो तसं आम्हाला वाटतं इकडे नाट्यसंमेलनात येऊन आम्ही दिवाळी सेलिब्रेशन करतो. आणि माहेरवाशिणीला अजून काय हवं असतं दुसरं? आमचं काही नाही हट्ट, आम्हाला असं काहीच, मला असं वाटतंय माझा तर काहीच नाही, सगळ्या दृष्टिकोनातून परिपूर्ण आहे, खूप सुखी आहे. तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानं असेच आशीर्वाद आमच्या पाठीशी तुम्हा सर्वांचे असू दे. गाडी येते आहे. माझं नाव अंशुमाला पाटील, नमस्कार. ॲक्च्युली आज जवळ गेली जवळजवळ 30-35 वर्ष आम्ही हे नाट्यसंमेलन अटेंड करतो आहे. हे 100वं नाट्यसंमेलन आहे, फार मोठा तामझाम आहे आमच्यासाठी. हे आमचं एक कुटुंब आहे आणि हा एक उत्सव आहे. म्हणजे दिवाळी जसं सेलिब्रेशन होतं तसं आमचं नाट्य महोत्सवामध्ये सेलिब्रेशन चाललेलं असतं आणि खूप छान वाटतं, आम्ही खूप एन्जॉय करतो. आणि ह्या निमित्तानं आमच्या कलाकारांच्या ज्या काही समस्या आहेत, मागण्या आहेत, त्या सगळ्या जसं घरात हट्ट पुरवून कम्प्लीट केल्या जातात ना, तसं सगळ्या मान्यवरांकडून आमच्या ह्या मागण्या कम्प्लीट केल्या गेल्या. आम्ही खूप आनंदी आहे. आणि एकनाथ शिंदे असतील किंवा प्रशांत दामले आमचे अध्यक्ष असतील, सगळ्यांनी आमच्या कलाकारांचा विचार करून खूप छान पॅकेज साध्य करून घेतलेलं आहे. धन्यवाद, थँक्यू. आणि तुम्ही सर्वांनी खरं तर यायला होतं, अटेंड करायला होतं. तुमच्यासाठी फार खूप चांगली पर्वणी होती ही आणि चांगला एक अनुभव होता, खूप छान वाटतं. खरं तर एखाद्या माहेरवाशिणीला दिवाळीला घरी आल्यानंतर माहेरचा आहेर कसा दिला जातो तसं आम्हाला वाटतं इकडे नाट्यसंमेलनात येऊन आम्ही दिवाळी सेलिब्रेशन करतो. आणि माहेरवाशिणीला अजून काय हवं असतं दुसरं? काहीतरी आमचं काही नाही हट्ट, आम्हाला असं काहीच, मला असं वाटतंय माझा तर काहीच नाही, सगळ्या दृष्टिकोनातून परिपूर्ण आहे, खूप सुखी आहे. तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानं असेच आशीर्वाद आमच्या पाठीशी तुम्हा सर्वांचे असू दे. प्रेक्षक, आमचा मायबाप प्रेक्षक हा सदैव आम्हाला दाद देत राहो आणि आम्ही आमची कलाकृती तुमच्यासाठी सादर करत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. धन्यवाद.